मंगेश रासकर, पुणे महानगरपालिका कामगार कर्मचारी सेना उपाध्यक्ष आहे। या ठिकाणी हे सर्व जे कामगार वर्ग जमले आहेत, पुणे महानगरपालिकेतील सर्व वॉर्ड ऑफिसमधले टॅक्स कलेक्शन करतात। टॅक्स कलेक्शन करणार हा एक महत्त्वाचा विषय आहे की महानगरपालिकेला जे उत्पन्न देणारी संस्था आहेत त्यांचाच पगार आज होत नाही। गेली 6 महिने झाले ठेकेदार नॉट रिचेबल आहे आणि वेगवेगळी उत्तरं येत आहेत त्यांच्या येतनं। या ठिकाणी आम्ही सर्व वसंतदादा मोरे असेल, साईनाथ भाऊ असेल, रुपल्लीताई असेल, आमचे कामगार सेना अध्यक्ष, आम्ही तीव्र आंदोलन करत आहोत। त्यासाठी ह्या ठिकाणी सर्व कर्मचारी वर्ग जमलेले आहे। आमच्या रुपल्लीताई बोलते। नमस्कार, जय महाराष्ट्र। पुणे मनपामध्ये नेहमीप्रमाणे अनेक प्रश्न अनेक आहेत, पण उत्तर फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे। आज मनसेचे गटनेते साईनाथ भाऊ असतील, शहर अध्यक्ष व नगरसेवक वसंत आते आहेत, आमचा मंगेश पुणे मनसे कामगार पुणे कर्मचारी सेनेचा उपाध्यक्ष, आम्ही जमलेलो आहोत टॅक्समधल्या म्हणजेच नागरी सुविधामध्ये काम करणाऱ्या CFC या डिपार्टमेंटच्या ह्या लोकांना गेले 6 महिने पालिकेने पगार दिलेला नाहीये। वास्तविक पाहता ठेकेदाराला संपर्क केल्यानंतर ठेकेदार नॉन रिचेबल आहे, त्याच्यानंतर जे अधिकारी आहेत त्यांनी सुद्धा आतापर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाहीये। पुणे मनपामध्ये जी लोक टॅक्सच्या मार्फत उत्पन्न निर्माण करून देतात त्या उत्पन्नावर सर्व नगरसेवकांना निधी मिळतो, शहराला एक निधी उपलब्ध होतो, अशा लोकांचाच पगार 6-6 महिने जर पालिका देणार नसेल तर ह्या लोकांनी कसं काम करायचं आणि कशा पद्धतीने काम करायची ही खूप मोठी अडचण आहे। आणि त्याच्यासाठीच आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्यांचा पगार मिळवून देण्यासाठी आंदोलन करत आहोत। मी वसंतदादाने विनंती करते की त्यांनी आंदोलनाची रूपरेषा आणि काय करणार आहोत ते सांगा। नमस्कार, आज आपण पुणे महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये आहोत। वरच्या 3rd floor महानगरपालिकेची मुख्य सभा चालू आहे आणि मुख्य सभा चालू असताना आज आम्ही वरती चाललो आहे आंदोलन करण्यासाठी, कारण या ठिकाणी जेवढे आहेत सर्व कर्मचारी 100+ कर्मचारी आहेत आणि यांना गेल्या 6 महिन्यापासून पगार मिळालेला नाही आहे। CFC माध्यमातून ही लोक नागरी सुविधा केंद्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी वॉर्ड ऑफिस आहेत त्या व्यतिरिक्त जे आता समाविष्ट गावं आहेत त्या समाविष्ट गावांमध्ये टॅक्स कलेक्शन करण्याचं ही लोक महत्त्वाचं काम करतात। विशेषतः याच्यामध्ये महिला भगिनींची संख्या फार मोठ्या प्रमाणावरती आहे आणि मागच्या महिन्यामध्ये जे प्रकार झाले, एक महिला भगिनी आमची आजारी होती, तिला डॉक्टरचं बिल भरण्यासाठी तिच्याकडे पैसे नव्हते, एक जणीचं लग्न होतं तिच्या लग्नासाठी तिच्याकडे पैसे नव्हते, गेल्या 6 महिन्यापासून यांना पगार दिला जात नाही। आणि आम्ही संबंधित खातेप्रमुखांना जर चौकशी केली तर खातेप्रमुखसुद्धा उडवउडवीची उत्तरं देतात आणि म्हणून आम्ही वारंवार त्यांच्या संघ फॉलोअप करतो। आत्तापर्यंत खूप मिटिंगा झाल्या, परंतु आता मिटिंग नाही, आता डायरेक्टली महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये आम्ही दोघं इकडे आहोत गटनेते, त्या ठिकाणी मी आम्ही दोघंही सभागृहामध्ये आवाज उठवणार आहोत। तर पूर्वी मी गटनेते त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी सर्वांना मार्गदर्शन करावं। नमस्कार, आज या ठिकाणी नागरी सुविधा केंद्रात CFC काम करणाऱ्या सगळ्या भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत। त्यांचा गेले 6 महिने पगार नाही आहे। आता रुपांतरणी असेल, वसंत भाऊनी असेल, बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत। वरती जनरल बॉडी म्हणजे सर्वसाधारण सभा आत्ता सुरू आहे, आपण त्या ठिकाणी आंदोलन करणार आहोत आणि त्या ठिकाणी तुम्ही बाहेर आपण ज्या घोषणा दिल्याच्या नंतर आम्हीसुद्धा साते आणि आम्ही आत्मे जाऊनसुद्धा त्याच्यावर चर्चा करणार आहोत। आपण सर्वजण या ठिकाणी विश्वासाने आमच्यापर्यंत आलात, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आलेला आहात, त्याच विश्वासाने तुम्ही परत जाणार, कारण आमच्या ऑफिसमध्ये आल्याच्या नंतर बऱ्याचशा घडामोडी आपल्याला घडत असतात। आता सकाळी वाहतूक सेनेचा विषय होता, त्याला सकाळी चेक मिळाले, म्हणजे असे बऱ्याचशा गोष्टी असतात की ज्या मनसेकडे आल्याच्या नंतर होत असतात। आपण सुद्धा विश्वास ठेवा, तिथून पुढचं जे पण आंदोलनाचं नियोजन असेल त्यांच्या बाबत आपण करणार आहोत। नागरी सुविधा केंद्राच्या कर्मचाऱ्यांचा पगार, नागरी सुविधा कर्मचाऱ्यांचा पगार, पगार आमच्या हक्काचा।